विचार म्हणजे कोरोना मुक्तीचं बजेट या ठिकाणी सादर झालं स्वतः अर्थमंत्र्यांनी मान्य केलं की एक मोठं आव्हान कोरोनाच्या निमित्तानं अर्थ अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेलं आहे आणि त्यालाच सामोरं जाण्यासाठी म्हणून अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची बाब आणि ती म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्समध्ये कोणतीही सूट तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांना मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही अतुल लोंडे कसं बघताय आणि मुख्यतः बँक्स एन पी ए हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या पूर्ण परिस्थितीमध्ये असं आहे की तोटा सरकारने ॲपसॉप करायचा आणि येणारं प्रॉफिट जे आहे ते प्रायव्हेट खाजगीकडे जायचं अशा पद्धतीचं हे आहे रिकॅपिटलायझेशन कारण की दोन हजार बावीसपर्यंत वीस लाख कोटीपर्यंत एन पी ए बँकांचा जो आहे तो होण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे जवळपास ते रिॲलिटीज आहे आणि त्यामुळे एक्कावन्न पर्सेंटच्या पेक्षा आपल्याकडे ठेवतील शेअर असं वाटलं होतं पण आता ते एल आय सीमध्ये आपण पाहून आलो चौऱ्याहत्तर टक्के आहे ते कॉर्पोरेट बजेट असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये तशी उसळी येणं किंवा उधळणं शेअर मार्केट या, हे शक्य होतं म्हणजे पॉसिबलच होतं वाटतही होतं तसं पण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की सामान्य माणसाला काय मिळालं ना इन्कम टॅक्स लॅबमध्ये काही मिळालं ना पेट्रोल डिझेलवरचे सेस किंवा टॅक्स कमी करण्यात आला जेव्हा की इंटरनॅशनल लेवलवर फार कमी झाला आहे नाईन पॉईंट फाईव्हपर्यंत फिस्कल डेपिसिट गेलेलं आहे ऑलरेडी आणि सिक्स पॉईंट फाय एट म्हणजे हे मेजर आहे याला हरकत नव्हती आणि याच्यातून महागाई वाढणार त्यालाही हरकत नव्हती पण सामान्य माणसाच्या हातामध्ये वीस ते तीस पर्सेंट लोकं जे आहे ज्यांच्यावर डिमांड डिपेंड करते त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही आहे उलट महागाईचा फटका जो आहे तो अजून बसणार आहे म्हणजे आतापर्यंत खिशातून पेट्रोल डिझेलवरचे पैसे काढलेच होते इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही दिलं नाही अरुण जेटलींचं तुम्हाला आठवत असेल की त्यांनी दोन हजार तेरामध्ये पाच लाखपर्यंतची सूट मागे एक्झिमशन मागितलेलं होतं पण ते झालं नाही आहे त्यामुळे मेजर चंग जो पॉप्युलेशन जरा लोकसंख्येमधला आहे तो सगळ्या गोष्टीमध्ये दूर राहिलेला आहे मनरेगाच्या संदर्भामध्ये म्हणजे मी मग मगाशी बोललो होतो की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये साडेतीन कोटीचा रोजगार जो आहे तो मागण्यात आलेला होता आणि इंडस्ट्रीयल आउटपुट आपण पाहिलं की नऊ पर्सेंटनी कमी झालं हो। सर्व्हिस सेक्टर आठ पॉईंट दोन पर्सेंटनी हिट झालेला होता त्यामुळे आणि या स्टार्टअपच्या संदर्भामध्ये जसं मुद्राला पण वीस हजार कोटी दिलं होतं मग आता एस एम एस तुम्ही सतरा हजार पाचशे कोटीने देऊन काय काय फरक पडणार आहे म्हणजे हत्तीवर थोडासा स्प्रे मारले काही सॅनिटाईज होणार नाही तो तर त्यामुळे ज्या गोष्टी रोडमॅप जो होता रोजगारासाठी आणि मागणी वाढण्यासाठी तो रोडमॅप इथे दिसत नाही आणि सामान्य माणसाला दिलासा दिसत नाही कॉर्पोरेटच्या सेक्टर कॉर्पोरेट सेक्टरच्या अनुषंगान जर विचार केला तर मग आपण असं म्हणू शकतो की बाबा कॉर्पोरेटला फायदे होऊ शकतात आणि जे अझम्शन आहे ॲग्री आणि ॲग्रीसेस लावलेला आहे ॲग्री आणि इन्फ्रासेस म्हणजे मागच्या वेळेसचे जे अजम्शन्स होते डिसइन्वेस्टमेंटमधले दोन हजार दहा लाख कोटीपर्यंतचे ते सहा हजार कोटीपर्यंत रिअलाईज झाले पण याच्यामध्ये आता बी पी सी एल आहे पवन हंस आहे कॉन्कॉर्ड आहे सगळे महारत्न आहे या महाराष्ट्रामधनं कदाचित रिलायशन होईल पण यांचा जो दोन लाख वीस हजार कोटी मला वाटतं इन्व्हेस्टमेंट डिस्टिन्युशन टार्गेट आहे आणि इन्फ्रासेस जो आहे आता तो कोणत्या कोणत्या वस्तूंवर सेस लागणार आहे ते अजून काही क्लिअर केलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे पण अजम्प्शन रॉंग आहेत की रॉंग अजम्प्शनवर हे बजेट उभारलेलं आहे का हे आपल्याला बघायला लागेल कारण बारा लाख कोटीचा कर्ज उभारण्यात आपण भाजपकडे जाऊयात त्यामुळे शतकातलं एक बजेट नाही आहे शतकामध्ये अनेक बजेट झाले था, त्यातलं हे एक बजेट आहे बरं इट इज नॉट वन मी विश्वास पाठकांकडे जातो विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी मी विश्वास पाठक सर मुख्यतः कॉर्पोरेट बजेट अशा स्वरूपाची टीका या ठिकाणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे आणि काही कुटुंबांसाठी काही व्यापारी घराण्यांसाठी म्हणून हे बजेट तयार केलं गेलं अशा स्वरूपाची टीका कसं बघता याकडे आणि सर्वसामान्य माणसाला तुम्ही काही दिलंच नाही अशा स्वरूपाची टीका त्यांच्याकडनं तेच अपेक्षित आहे मात्र काही फॅक्ट्स आपल्या दर्शकांना सांगणं सांगणं आवश्यक आहे मला असं वाटतं हे बजेट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिसेशनच्या पार्श्वभूमीवर मांडलेलं अत्यंत आक्रमक असं बजेट आहे आज आपल्या बजेटचं जर आपण साईज बघितला तो तीस लाख कोटीचा आहे त्यात ते बारा लाख कोटी हे डायरेक्ट टॅक्सेसमधे आणि बारा लाख कोटी इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये येतात आहे आणि उर्वरित म्हणजे बारा तेरा लाख कोटी आपल्याला येणं होतं तर डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातनं इतर याच्यातनं येतील मात्र सरकार बरंही करणार आहे नाईन hmm. पॉईंट फाईव्हचं फिसकल डेफिसिट सरकारने एक्सेप्ट केलेलं आहे बघा हे सरकार सहा वर्ष जे डिसिप्लिनने मागत होतं त्यांनी आज आवश्यकता असल्यामुळे स्पेंडिंग वाढवण्याची आवश्यकता असल्यामुळे इतकं मोठं त्यांनी फिजिकल डेफिसिट ॲक्सेप्ट केलं आहे याला म्हणतात चॅलेंजिंग बजेट याच्याबद्दल आता काय होणार आहे तर याच्याबद्दल संपूर्ण जनतेला ज्या ज्या प्रकारचं स्पेंडिंग करून अर्थव्यवस्था उभारी द्यायची ती उभारी द्यायची आहे तुम्ही बघितलं तर केरळपासून तर लेहेपर्यंत कामगार असो कृषी क्षेत्र असो सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये काही ना काही दिलेलं आहे आणि उद्योजकांसाठी तर केलेलंच आहे आता राहिला डायरेक्ट टॅक्सेसचा प्रश्न एक बघा तुम्हाला स्वतः निलेशजी की दोन हजार चौदाला आपलं बजेटचं साईज होता चौदा लाख जो आज तीस लाखाच्या वर गेलेला आहे आणि दोन हजार चौदापासून डायरेक्ट टॅक्सेस या सरकारने अजिबात वाढवलेले नाही किंबहुना स्लॅब्स वाढवलेल्या लोकांना बेनिफिट दिला आता इतक्या खराब परिस्थितीमध्ये देखील त्यांना कुठेही त्रास न देता ते कंटिन्यू केलं ही तीच त्याच्यामधली उपलब्धी आहे इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून देखील आजच आपण बातमी वाचली की एक लाख वीस हजार कोटीचं जीएसटीचं कलेक्शन सुरू झालेलं आहे मान्य आहे ते प्रिंटअप डिमांड आहे मान्य आहे ते इन्व्हाइस आहे मात्र जे डिसिप्लिन आपण अपेक्षित करत होतं ती ऑलरेडी मिळायला सुरुवात झालेली आहे या सगळ्यांचा फायदा असाच होणार आहे की आपली इकॉनॉमी अकरा का अकरा टक्क्याच्या वर जायची शक्यता जास्त आहे कारण आपण मायनस सेवनवरनं जेव्हा प्लस इलेव्हनवर जातो तर ऑफ तीन टक्के किंवा चार टक्के होत नाही मायनस सेव्हन टू झिरो आणि झिरो टू इलेव्हन सतरा अठरा टक्के आर्थिक सल्लागार तर सहा ते सहा पॉईंट पाच म्हणतात पाठक साहेब तुम्ही अकरा म्हणता आय एम एम एफ अकरा पॉईंट पाच म्हणतं आय एम एफ काय म्हणतोय आर्थिक सल्लागारांनी साडे अकराच अतुल असे वाचून घ्या का ते सहा पॉईंट पाच म्हटलंय नाही पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी साडे अकरा आणि फॉलोइंग पर्सेंट फॉलो बोलू द्या ना बोलू द्या कन्फ्युज करायचं काम छोटा जरा थांबा येत्या वर्षी साडे अकरा टक्के त्याच्यानंतर सेव्हन पर्सेंट वीच बी इक्वेल टू प्री कोविड पिरियड असे त्यांच्या तर ऐकून घेतो मी आणि त्यांनी हे देखील सांगितलं जे समजून घ्यायला पाहिजे की ॲज लॉन्ग एज अवर ग्रोथ इज हायर दॅन द रेट ऑफ इंटरेस्ट वी शुड नॉट बी वरीड अबाउट त्यामुळे आपण साडेनऊ टक्के जरी फिजिकल डिसिप्लिन घेतला असला तरी आपला डेट टू जी डी पी हा जो रेशो आहे हा भारताचा एकशे चोवीस जरी असला तरी जपान अमेरिकांचा चारशे चारशे आहे त्यामुळे आपण लोन घेऊन ही अर्थव्यवस्था जपान नक्कीच करू शकतो अगदी ते विश्वास वाटेल जे मुख्यतः जो मुद्दा मांडण्यात आला की साडे अकरा टक्के की साडेसहा टक्के याहीपेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कोरोनासारख्या अत्यंत विपरीत अशा परिस्थितीतून पुन्हा उभारी घेते आणि ती उभारी ही सकारात्मक दिशेने घेते कारण अनेक देश हे जी डी पी ग्रोथ जी आहे ती पुढच्याही वर्षासाठी निगेटिव्ह दाखवत आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय व्यवस्थेचा अर्थव्यवस्था जर सकारात्मक असेल आणि ती पॉझिटिव्ह ग्रोथ दाखवत असेल तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न होत असतील तर त्याचं स्वागत हे निश्चितपणे करण्यात येईल अभिजित केळकरांकडे जातो मी केळकर साहेब मुख्यतः टॅक्स स्लॅब्समध्ये सूट मिळेल त्यातून लिक्विडिटी येईल माझ्या खिच्यात थोडे पैसे वाचतील आणि मग त्यातून मी खरेदी करेल मग खरेदी केली की डिमांड वाढेल डिमांड वाढली की भाऊ अर्थव्यवस्था सुधारेल हे काय कुठे होताना दिसलेलं नाही नाही खरं आहे एक तर हा अर्थसंकल्प मला संतुलित आहे असं वाटतं म्हणजे पिरियड येणारा काळ कसा येणार आहे याची कल्पना बहुतेक कोणी करू शकत नाहीये त्यामुळे थोडा संतुलित आहे राहिली गोष्ट टॅक्सेसची बाजारपेठेमध्ये मागणी वाढवण्याकरता एक तर सरकार पैसा ओतते आणि दुसरा मार्ग असतो तुम्ही जे करदाते त्यांच्या हातामध्ये पैसा मोकळा करा आणि त्याच्या त्यामुळे मागणी वाढेल आणि बाजारपेठ वरती येईल तर ही जी अपेक्षा आहे करदात्यांची ती माझ्या मते म्हणजे करदात्यांनासुद्धा त्याचा आनंद व्हायला हवा आणि अर्थव्यवस्थेला भरारी सुद्धा त्याचा उपयोग व्हायला हवा पण समहव या बजेटमध्ये अशी कुठलीही गोष्ट केली नाही म्हणून नक्कीच लोकं थोडे नाराज असतील आहे पण माझ्या मते को कुठला सेस ॲडिशनल लावलेला नाही हीसुद्धा जमीची बाब आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न तेवढंच राहणार तुम्हाला कर तेवढाच द्यावा लागणार असं आपण अपेक्षा करू अगदी म्हणजे कमीत कमी आहे तुम्हाला तुमच्या खिच्यात अतिरिक्त पैसा वाढवलेला नसला तरीही काढून पण घेतलेली नाही यात समाधान माना कारण कोरोनानंतरच्या परिस्थितीमध्ये सरकारला पैशाची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत तुमच्या खिचाला हात घालण्याचा प्रयत्न सरकार करू शकलं असतं पण सरकारने ते केलेलं नाही त्यामुळे आपण या बाबीचं स्वागत करूयात त्यामुळे मिळालं नाही यासाठी थोडस रड गाणं न गाता काही गेलं नाही म्हणून आनंदी वा <laughs> साडे सतरा हजार कोटीचं पॅकेज दिल्याची घोषणा या ठिकाणी आहे तुम्हाला वाटतं पूर्ण आहे आणि ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना पाहायला मिळतात का नाही नाही साडे सतरा हजार कोटी ही तर छोटी रक्कम हे जगजाहीर आहे आणि अपेक्षा ज्या आहेत त्या अशा आहेत की ही जी मोठी लिक्विडिटी बाजारात इन्फ्यूज केली जाते ही एम एस पर्यंत पोहोचाल तर दृष्टीने जर अशा काही स्कीम असत्या की ज्याच्यामध्ये मार्जिन मनी किंवा डिप डाऊन पेमेंट ह्या सगळ्याला काही कन्सेशन्स एम एस एम ईला मिळाली असती किंवा ह्या सगळ्याला कन्सेशन देता येईल असं एखादं मंडळ उभं केलं गेलं असतं किंवा चीप फायनान्स अव्हेलेबल होईल ए फक्त एम एस एम ईला अशा स्वरूपाचं जर एखादी संस्था असती किंवा असं काही असतं तर ते तुम्ही म्हणता ते होऊ शकलं असतं पण मला वाटत नाही असं काही या बजेटमध्ये तरतूद आहे किंवा मी जे तुम्हाला बजेटच्या आधी सांगितलं होतं तुमच्या असं लक्षात येईल पॉइंटेडली की बहुतेक सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यात सरकारी खर्च जो आहे तो सरकारी खर्च हा सरकारच्या खात्यातून उठून कुठल्या ना कुठल्या कॉर्पोरेटकडे कडे जातो मग त्या मेट्रोच्या स्कीम्स असतील रस्त्यांच्या स्कीम्स असतील रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली डिसइन्व्हेस्टमेंटचं हे म्हणाले मी परत एकदा सांगतो मगाशी भाजपाच्या प्रवक्त्यांचा गैरसमज झाला मी याच्यावर आक्षेप किंवा टीका म्हणून म्हणत नाही कारण ही एक आर्थिक धोरण आहे आर्थिक धोरण हे काहींना सहमत होईल काही जण असहमत होतील त्यामुळे ते मी त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करत नाही परंतु सरकारचं जे आर्थिक धोरण आहे मोठ्या कॉर्पोरेट्सना अधिकाधिक बलशाली करत न्यायचं आणि त्या प्रोसेसमध्ये एम एस एमईंना जर त्यांना इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मोठं होऊन दाखवावं नाही तर ते आहेत तिथे राहतील नाही पण जोशीजी जर मोठे उद्योग उभारले गेले म्हणजे आता ऑटोमोबाईल सारखा उद्योग आहे ऑटोमोबाईल सारखा उद्योग जर उभा राहिला आणि तो विकसित झाला तर त्यानिमित्ताने अनेक एम एस एमइस हे उभारी घेत असतात कारण लागणारे दीडशेच्या पावणे दोनशे ऑटो पार्ट शेवटी घेतात कुठून याच उद्योजकांकडून येतात बरोबर आहे परंतु हे तुम्ही एक ऑटोमोबाईल हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो ते आहे पेट्रोलियम की एक जर मोठी सारखी कंपनी पेट्रोलियममध्ये सशक्त झाली तर याचा अर्थ ला खूप सारे लोक सशक्त होतात असं होत नाही किंबहुना आता आपण अनुभवतो काय की बी पी सी एल सारख्या डिस्ट्रीब्युशन कंपनीच्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंटच होते आहे आपल्याला माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की यांना रिफायनिंग जे आहे जे मोठ्या प्रमाणावर सरकार करतो त्याचा दर फिक्स्ड असतो डिस्ट्रीब्युशनचा दर रोज बदलत असतो आणि तो वाढतच असतो त्यामुळे डिस्ट्रीब्यूशन कंपनीला जास्त फायदा होण्याची शक्यता असते आता आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीतून बाहेर जातोय राम बोगले सरांकडे जाऊयात राम बोगले सर आपलं खूप खूप स्वागत तासमध्ये मुख्यतः मध्यम आणि लघु उद्योजकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत एमएसएमई एम एस सेक्टर करता मागच्या बजेटमध्ये साधारणतः साडेसात हजार कोटी रुपयाची प्रोव्हिजन होती वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचायला जी या बजेटमध्ये पंधरा हजार सातशे कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा जे एम एस स्वतःला सक्षम करतात सरकारनी केलेल्या स्कीम्सचा बेनिफिट घेण्याकरता त्यांच्या पदरात निश्चितपणे हे पडणार आहे पण एक मोठा वर्ग एमएसएमई मध्ये असा असतो की जो स्वतःला सक्षम करण्यातच कमी पडतो आणि या एमएसएमईना सक्षम करण्याकरता काही स्कीम्स किंवा काही आपण करतोय का तर बजेटच्या नाही होण्यापेक्षा इतर अनेक मार्गांनी हे करू शक करू शकतात आणि त्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय देश म्हणून सरकार म्हणून हे स्पष्टपणे दिसतं अर्थातच बजेटमध्ये ते काही इन्क्लूड करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटत नाही कारण इतर अनेक योजनांच्या माध्यमातून हे करता येतं तिसरी गोष्ट अशी आहे की एमएसएमई सेक्टरला बेनिफिट मिळावा म्हणून आता रॉ मटेरियलच्या किमती जिथे प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहेत त्याचा डायरेक्ट बेनिफिट एम एस सेक्टरला होत नाही त्याच्यावर प्रचंड परिणाम होतो सो लोखंड आणि इतर अनेक गोष्टींवरचे इम्पोर्ट ड्युटीज ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा बेनिफिट हा डायरेक्टली एमएसएमई सेक्टरला होणार आहे जसा तो लार्ज स्केलला होईल तसा तो एम एस लाही होणार आहे पण एमएसएमईला त्याचा परिणाम जास्ती जाणवतो स्केलला फार फरक पडतो त्यांनी असं होत नाही त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं रिसायकलिंग स्टीलचं जे स्क्रॅप आहे त्याच्यावरच्या ड्युटीजच्या संदर्भातही स्टील स्क्रॅप असेल कॉपर स्क्रॅप असेल याच्यावरच्या ड्युटीजच्या संदर्भातही जे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे एम एसएमईला त्याचा बेनिफिट होईल कोरोना मुक्तीचं बजेट आपण सातत्यानं या विषया अंतर्गत चर्चा करतोय आज जे बजेट सादर झालंय अर्थसंकल्प सादर झालाय त्याचं मुख्यतः कशा स्वरूपाचे परिणाम हे वर्षभराच्या काळात आणि दीर्घकालीन स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यावर आपण चर्चा करतो अजय वायंबेजी अठराशे अंकांची उधळण अपेक्षित होती खर तर नव्हती कारण मला वाटलं नव्हतं की बजेटमध्ये एवढी सगळ्या अपेक्षा त्या सगळ्या पूर्ण होतील म्हणजे केवळ सामान्य माणसाची इन्कम टॅक्सच्या अपेक्षा होत्या सामान्य माणूस आणि कंपन्यांबद्दल आपण सकाळीच बोललो तर मी म्हटलं होतं कंपन्यांमधलं काही चेंज होणार नाही आणि पॉझिटिव्ह हो गोष्ट म्हणजे कोविडचा सेस लागला नाहीये पण बाकीच्या सगळ्या अपेक्षा होत्या त्या बहुतांशी पूर्ण झालेल्या दिसतात उदाहरणार्थ आपण म्हणलोच की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर साठी चालना देणाऱ्या किंवा पायाभूत सुविधांच्या वाढत्या खर्चासाठी गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन करावी उत्पादन क्षेत्राला चालना चालणार काहीतरी करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनुत्पादित कर्जांच्या समस्येवर बॅड बँकेची स्थापना जी शंभर टक्के जवळपास पूर्ण होतीये आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड जे आहेत त्यांना आता डिस्टन्स असे असेट मार्केट मार्केटपर्यंत खरेदी करता येतील त्यामुळे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी फॉर्म करून त्यांच्या बँकांकडनं बॅडजेट्सला घेता येतील म्हणजे काय आणि शिवाय पब्लिक सेक्टर बँकांसाठी रिकॅपिटलायझेशन जवळपास ट्वेंटी थाउजंड करोडची तरतूद केली आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आपण सकाळी निर्गुंतव करण्याबद्दल बोललो बद्दल तर गव्हर्नमेंटनी हे टार्गेट आता एक लाख पंच्याहत्तर हजार कोटींवर केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या बऱ्याच सरकारी कंपन्यांचं आपल्याला आयपीओ अपेक्षित आहेत ते यंदा येऊ शकतात तसंच जे पब्लिक सेक्टर कंपन्यांकडच्या जी लँड पडली होती त्याचं मॉनिटायझेशन करणार आहे त्यामुळे त्याचेही फंड्स कंपन्या सरकारला मिळतील त्यामुळे ओव्हरऑल ज्या अपेक्षा इकॉनॉमिक रिफॉर्मसाठी होत्या त्या जवळपास सगळ्याच अपेक्षा या अर्थसंकल्पाने पूर्ण केल्या असं मला वाटतं आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की आता आप आपण बजेट हे केवळ एक वर्षाचं न बघता एक दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष असं लांब स्पॅनसाठी जर पाहिलं तर मला वाटतं रिफॉर्मिंग बजेट आहे आणि त्यामुळे येत्या दोन तीन वर्षात याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शंभर टक्के होईल त्यामुळे मला असं वाटतं की शेअर मार्केटने हे खूपच पॉझिटिव्ह घेतले त्यात आणखीन एक दोन आणखीन एकच पॉइंट सांगतो तुला की आ, दोन पब्लिक सेक्टर बँकांचं खाजगीकरण आणि तसंच एका इन्शुरन्स कंपनीचं खाजगीकरण याखेरीज इन्शुरन्स कंपन्यांमधली फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉर्टी नाईन पर्सेंट वरून सेव्हन्टी फोर पर्सेंट सेव्हन्टी फोर पर्सेंट वर ह्या okay. आणखी पूरक गोष्टी मला असं वाटतं स्टॉक एक्सचेंजने खूप पॉझिटिव्हली घेतलेले सहा क्षेत्रांवर मुख्यतः या पूर्ण अर्थसंकल्पाचा भर होता आणि त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात मराठे सर मी जे म्हणत होतो की बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या पन्नास वर्षात जे रिफॉर्म्स अभिप्रीत होते ते निमित्ताने या बजेटच्या रूपाने सुरुवात होती आहे आणि आपल्याला आता पुढचा जो प्रश्न सर्वात महत्त्वाचा ॲड्रेस करायचा आहे तो ओनरशिप आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर या नवीन ज्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट होणार आहे त्या बँकांचं कसं होत आहे केवळ खाजगीकरण हे त्याचं सोल्युशन नाही आहे ओनरशिप ही रिटेल इन्व्हेस्टर्सकडे जाईल का त्याच्या डिटेल्स गाईडलाईन आल्यावरच आपल्याला बोलता येईल पण नाहीतर मग ती कुठल्या एखाद्या ग्रुपच्या हातात परत बँक जाणार असली तर त्याचा पर्पज सर होणार नाही म्हणून पण कुठे ना कुठेतरी हिमतींनी एक रिफॉर्म्सचं सत्र कारण पब्लिक सेक्टर बँक हे से काही सोल्युशन नाही आहे भारताच्या बँकिंग सेक्टरच्या रिक्वायरमेंटच्या दृष्टीने त्याच्यामुळे तो एक मेजर हा फरक याच्यात दिसतोय याचं मी स्वागत करतो अगदी दोषी सर मला असं वाटतं की खूप काही करता येणं शक्य होतं अशा परिस्थितीतलं हे बजेट होतं खास करून डिमांड साईड वाढवण्याच्या दृष्टीने खूप स्पेंडिंग वाढवणं शक्य होतं अनफॉर्च्युनेटली काही ते आर्थिक अर्थशास्त्रीय परिभाषित बघायचं तर मला वाटत नाही ते हवं तेवढं झालेलं आहे पण एक कर सल्लागार म्हणून मला जे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जी ड्युएल टॅक्स स्ट्रक्चर आणि त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन होतं किंवा इतर जी कॉम्प्लिकेशन्स टॅक्स आहेत ती कमी करण्याच्या दृष्टीने माहीत नाही काही झालं की नाही तुम्ही म्हणालात तसं कदाचित सविस्तर डॉक्युमेंटमध्ये त्याचा काही उल्लेख असेल पण त्यांच्या बोलण्यात तरी खास करून ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर जर काढून टाकलं असतं तर ते नक्की सांगितलं असतं तर ते न काढणं किंवा त्याचं सुटसुटीत रूप न करणं हे माझ्या मते एक मोठा त्या बजेटमधला माझ्या दृष्टीने बजेटच्या आधी माझी एक अपेक्षा होती की लघु मध्यम जे उद्योजक आहे किंवा एक सामान्य करदाता आहे यांच्या मागे सर्च सीझर असेसमेंट याचा तगादा लावला जातो आणि सध्या परिस्थिती बरोबर नसल्यामुळे ॲटलिस्ट एक दोन वर्षाकरता हे नको असं मला वाटत होतं कारण याच्यामध्ये आर्थिक शारीरिक आणि मानसिक सर्वात सहन करावा लागतो यात एक दोन चांगल्या घोषणा आहे एक तीन तर तीन वर्षानंतर तुमचं इन्कम टॅक्सचं असेसमेंट रिओपन होणार नाही ही एक आनंदाची बाब आहे याच्या त्यांनी म्हटलं की एक पर वन पर्सन कंपनी करता आता कुठलीही टर्नओव्हरची किंवा शेअर कॅपिटलची लिमिट राहणार नाही तर वन पर्सन कंपनी करता कम्प्लायन्सेस फार कमी असतात तर याचा त्यांना भरपूर फायदा होईल आहे त्यामुळे या जमेच्या बाजू आहे आणि सामान्य व्यावसायिकांकरता किंवा स्टार्टअप करता फार चांगलं आहे असं मला वाटतं मुख्यतः पाच कोटींपर्यंतचा टर्न ओव्हर असणाऱ्यांना ऑडिट करावं लागत होतो ते आता दहा कोटींपर्यंत जर पंच्याण्णव टक्के डिजिटल व्यवहार असतील तर तर करावं लागणार नाही लिमिट ऑलरेडी आहे पण तुम्ही दहा एक कोटीची पण तुमचा जर पंच्याण्णव टक्के व्यवहार हा डिजिटल माध्यमात होणार असेल तर ऑडिटची आवश्यकता नाही तर पाच कोटी अगदी मी राम भोगले सरांकडे जातो राम भोगले सर मुळात काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत का आणि जर मी भोगले सरांकडून मुख्यतः दहा पैकी किती गुण द्याल आजच्या या अर्थसंकल्पाला माझ्या हिशोबाने साधारणतः सत्तर टक्क्याच्या वरती गुण या बजेटला आपल्याला निश्चितपणे पैकी गुण या ठिकाणी राम भोगले सरांकडून दिले जातात या बजेटला या अगोदर दिलेली प्रतिक्रिया किंवा शेअर बाजाराने दिलेली प्रतिक्रिया हे अत्यंत सकारात्मक आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे आणि तीनशे पाचशे आठशे अशा स्वरूपामध्ये वाढीचा टप्पा गाठत आता दोन हजार अंकांची उधळण जे उसळ उसळ जे आपल्याला पाहायला मिळते निर्देशांकामध्ये या टप्प्यावर आता तुम्ही जर या पूर्ण बजेटवर आपण नजर टाकली तर कशा स्वरूपात या बजेटचं वर्णन कराल आणि दहापैकी किती गुण याला द्याल उरलेल्या मान्यवरांकडून पण मला गुण घ्यायचे मी अजय वायंबे सरांकडे जातो मला असं वाटतं मी मगाशी सांगितलं की हा हा अर्थसंकल्प म्हणजे अपेक्षा पूर्तीचा अर्थसंकल्प म्हणतो मी आणि एक मघाशी एक सांगायचं राहिलं ते म्हणजे गव्हर्नमेंटने यावेळी जी एआरसी म्हणजे रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करण्याची जी कल्पना मांडली आहे म्हणजे बॅड बँक त्यामुळे मला वाटतं बँकांचं सबलीकरण किंवा नॉन परफॉर्मिंग असे योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावता येईल आणि बँकांचं सक्षमीकरण होऊ शकतं तो मग अशी माझा मुद्दा राहिला होता आणि जर ओव्हरऑल तुम्ही मला जर विचाराल की याच्यात किती मार्क तर माझे मार्क दहा आठ आहेत आणि मी दोन मार्क केवळ वजा करतोय कारण मध्यम वर्गीयांचा थोडासा जो अपेक्षा भंग झालाय त्यामुळे मी ते दोन मार्क वजा करतोय प्रत्येकाकडून दहा पैकी किती गुण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग मा कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो जयराज साळगावकर सर दहा पैकी किती गुण सात 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 जोशी सर पाच साडेसात 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 साधारण का एक लसावी काढण्याचा जर प्रयत्न केला या सर्वाचा तर तो सात टक्क्यापर्यंतचा येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे निर्मला सीताराम किंवा मोदी सरकारचं हे बजेट मध्ये पास होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आत्ता तरी वर्षभरानंतर <laughs> पुढच्या वर्षभरामध्ये याचे कशा स्वरूपामध्ये परिणाम होतील ते आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यावर या जाणकारांच्या प्रतिक्रियाही आपण घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहू आज सर्व जाणकार मन मंडळी इतकंच नाही उद्योगाचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपला आत्ता अमूल्य असा वेळ या चर्चेसाठी दिला त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आज या चर्चेमध्ये इथेच थांबतो तुम्हीही प्रेक्षक म्हणून तुमचंही सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाल मातीतली कुस्ती म्हणजे